जमलेली ही गर्दी कोणत्याही बड्या नेत्यासाठी झालेली नाही। तर मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी सुमित्रा जरांगेंच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी हे नागरिक आले। संबळ वाजवून त्यांचं तुळजापुरात स्वागत करण्यात आलं। मनोज जरांगे पाटीलच नव्हे तर त्यांचं सर्व कुटुंब मराठा आरक्षणाची लढाई द्वेषाने लढतंय, त्यामुळे राज्यभरातील मराठा समाज बांधव जरांगे कुटुंबाला मोठा आदर देताना दिसतात। सुमित्रा जरांगे पाटील तुळजापूरकडे येत असताना त्यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। मराठा समाज बांधवांनी त्यांच्या सोबत संवाद साधला, परिणामी त्यांना पदयात्रेसाठी यायला उशीरही झाला। पदयात्रा काढून त्यांनी तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन दिलं। तुळजापुरात भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आरक्षणाचाच प्रश्न महत्त्वाचा असल्याचं सांगितलं। माझ्या कपाळावरचं कुंकू शाबूत ठेव आणि मराठ्यांना न्याय मिळेल। मनोज जरांगे पाटील यांची मुलगी पल्लवी हिनं आरक्षणाचा लढा द्वेषानं लढवावाच लागेल असं निक्षून सांगितलं। मला असं वाटतं की प्रत्येक जो मुलगा किंवा जी मुलगी असते तिला मराठा समाजातल्या मुलीला आणि मुलाला चांगले मार्क पडू नये, तो प्रत्येक वेळेस मागच राहतो। यावेळेस तरी मराठ्यांना कुठेतरी पुढे जाऊ द्या, यासाठी मी सरकारला एवढंच सांगते की लवकरात लवकर आम्हाला आरक्षण मिळेल। मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू असताना तुळजापुरातील पुजाऱ्यांनी तीर्थ देऊन जरांगेंची भेट घेतली होती। त्यावेळी उपोषण यशस्वी झाल्यानंतर मी नाही आलो तर माझं कुटुंब दर्शनासाठी येईल असा शब्द मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता। मनोज जरांगे पाटील आरक्षणाचा लढा लढत असताना त्यांच्या पत्नी सुमित्रा यांनी कुटुंबाची लढाई लढली होती। आता आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आलेला असताना सुमित्रा जरांगे पाटील यांनीही थेट मैदानात उडी घेतली। एक सामान्य कुटुंबही निष्ठेच्या जोरावर राज्याच्या राजकारणाला वळण देऊ शकतं हेच जरांगे पाटील कुटुंबानं दाखवून दिलं। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।